मान्य नव्हतं म्हणून तिकडे गेलात का? सुप्रियाताईचं नेतृत्व मान्य नव्हतं म्हणून अजित दादा जड फुटलाय. सांगत घ्या, लक्षात घ्या, तुम्ही चव्हाण सेंटरमध्ये जे पुस्तकाचं लॉन्चिंग झालं त्यावेळेला पवार साहेबांनी स्वतः जाहीर केलं, सगळं सांगितलं. सांगितलं मी आता फक्त माझ्या संस्था सांभाळणार आहे, मी आता थांबणार आहे, बरोबर आहे. हो, त्यानंतर मी त्याला कोर्टात परत धावतवलं. मी सांग का साहेब तुम्ही राजीनामा देता? आपण तुमचं काम कमी करण्यासाठी आपण सुप्रियाताईला कार्याध्यक्ष करू हे सगळ्यांच्या समोर मी सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेबांनी ऐकलं. शेवटी परत एक कमिटी ठरली, 15 लोक त्या कमिटीमध्ये होते आणि तिथे दोन ठराव तयार करण्यात आले की एक पवार साहेबांनी अध्यक्षपद सोडू नये आणि ते सोडणारच असतील तर सुप्रियाताईंना अध्यक्ष करावे, हा एक ठराव होता. आणि दुसरा ठराव, आता हा ठराव मांडल्याबरोबर चाको आणि तुमचे आव्हाड जितेंद्र आव्हाड ते तुटून पडले त्याच्या आमच्यावर, त्या प्रफुल्ल पटेलवर जणू काय फार मोठा गुन्हा झाला. एवढे जोरात भांडण झालं विचारू नका. अरे म्हणजे का थांबा, ते म्हणाल ठीक आहे तुम्हाला मान्य नाही, दुसरा ठराव आहे की बा पवार साहेबांनीच अध्यक्ष राहावं, सुप्रियाचं नाव जे आहे सुप्रियाताईचं कट करण्यात आलं. मला सांगा, आम्ही सुचवतच होतो ना काय, त्यावेळेला ह्या लोकांनी काय विरोध केला? म्हणजे आम्ही काय सगळे काय दुश्मन होते? किंवा अजितदादा असेल किंवा प्रफुल्ल पटेल, तर माझ्या अगोदरपासून त्यांच्या वडिलांपासून पवारसाहेबांबरोबर त्यांच्या अंगावर तुम्ही धावून जाता. अजितदादा तुमच्या घरातच जन्माला आला, त्याच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. हे सगळं असताना जे आहे, मग आम्ही सांगताना तुम्ही करत नाही आहे आणि नंतर मग सांगता की आपल्याला हे करायचं हे करायचं.